भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रादेव व अन्नपूर्णा ग्रुपतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्रभाग 18 मध्यमंडळ अध्यक्षा सौ मनीषा सातपुते करोली यांनी विविध खेळांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात भव्य संगीत खुर्ची हा खेळ तसेच इतर गेमही घेण्यात आले. तसेच मंडल पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वाटप करून पदही देण्यात आली. तसेच आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस महामंत्री स्वातीताई शिंदे, ज्येष्ठ भाजपा नेत्या भारती दिगडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीतांजली डोपे पाटील, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेविका अप्सरा वायदंडे, पंचायत राज विभागाच्या अध्यक्षा रेखा इंगळे, रोहिणी मंगल, जिल्हा सरचिटणीस अश्विनी तारळेकर, प्राची कुदळे, वैशाली पडळकर, मंडल अध्यक्षा स्मिता भाटकर, रुपाली अडसुळे, लक्ष्मी मासा, राणी कारवा राजपूत, गायत्री सुथार, कोमल खांडेकर, गीता रेड्डी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सांगलीचे शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम तसेच विविध स्पॉट गेम आणि खेळपट्टीनी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. ज्या ज्या भेटले त्या त्या महिलांना डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि इथं जमलेल्या सगळ्या महिलांना या ठिकाणी सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करते. आमच्या सगळ्यांची भाषण होत असताना तुम्ही म्हणत असाल आम्हाला तर संगीत खुर्ची खेळायची आणि काय भाषण लावले कोणाचं बरोबर की नाही, त्यामुळे मी जास्त बोलणार नाहीये. परंतु भारतीय जनता पार्टी काय आहे हे तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे. महिला दिन आपण साजरा करतो. 8 मार्च हा महिला दिन संपूर्ण जगामध्ये साजरा होत असतो. जसं तुम्हाला सांगितलं आमच्या मनीषाताईंनी की आपले वर्षाचे 365 दिवस हे महिला दिनाचे दिवस आहेत, महिलांचे दिवस आहेत, महिलांच्या सन्मानाचे दिवस आहेत, महिलांच्या आनंदाचे दिवस आहेत आणि महिलांच्या कर्तृत्वाचे दिवस आहेत. आणि खऱ्या अर्थानं मला मनीषाताईंचं अभिनंदन करावं असं वाटतं की फक्त समाजकार्य न करता महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम तुम्ही जे करता आहात आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम करता आहात त्याबद्दल खरोखर तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. खरंच तुम्हाला सांगते की त्यांच्या राधे ग्रुपमध्ये 700 महिला आहेत की ज्या महिला काही ना काही प्रोडक्ट तयार करतात. कुणी पापड करतं, कुणी लोणची करतं, कुणी कपडे विकतं, कुणी दुसरा प्रोडक्ट विकतं आणि त्या 700 ग्रुपमध्ये एकमेकांना विकलं जातं, विक्री होते, देवाणघेवाण होते आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं राधे ग्रुप काम करते. आज आपण बघितलं तर आपण जेव्हा महिला दिन साजरा करतो म्हणतो त्यावेळेला ज्या पद्धतीनं तुम्हाला त्यांनी सांगितलं की महिलांना सन्मान हा फार महत्त्वाचा आहे, महिलाला सन्मान मिळाला पाहिजे, महिलेला मान मिळाला पाहिजे आणि तो मान मिळवायचा असेल तर महिलांनी सुद्धा स्वतः सक्षम झालं पाहिजे. आज या निमित्तानं मी आपल्या जिजाऊंची आठवण काढेन, सावित्रीबाई फुलेंची आठवण काढेन, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे राहिलेल्या जिजामाता त्यांना आपण आज या ठिकाणी वंदन करू. आज आपण बघितलं की आज आम्ही स्टेजवर आहोत, आम्ही बोलतोय, तितक्या सगळ्या ताई बोलताय, तुम्ही या ठिकाणी वेगवेगळी कामं करताय, कार्य करताय, परंतु ज्यांनी शिक्षणाचा पाया घातला आणि शिक्षणाची वेळ लावली त्या सावित्रीबाईंना सुद्धा वंदन करणं आपल्याला गरजेचं आहे. अशा पद्धतीनं अनेक महिला आपल्या देशामध्ये होऊन गेल्या आणि त्या महिलांची आठवण काढत आज आपण पुढे जातो. मग आपल्या आनंदीबाई असतील ज्या पहिल्या डॉक्टर झाल्या, रमाबाई आंबेडकर आहेत ज्या आंबेडकर साहेबांच्या पत्नी ज्या आहेत त्यांची आपण आठवण काढू शकतो, कल्पना चावलांची आठवण काढू शकतो, इंदिरा गांधींची आठवण काढू शकतो. अशा ज्या महिला की ज्यांचं नेतृत्व त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आज काम करत असताना जेव्हा ताई आपल्या भारतीताई बोलत होत्या त्यावेळेला मला लक्षात आलं की काय त्यांनी म्हणतायत की दिल्लीचं तख्त राखती. म्हणजेच काय की आज मोदी सरकारनी ज्या ज्या योजना आपल्यासाठी काढलेल्या आहेत तुम्ही विचार करा की भारतीय जनता पार्टीनी कुठल्या कुठल्या योजना आणलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की उद्या इलेक्शन लागलेली आहे म्हणून तुम्ही बोलतायत का, तर इलेक्शन म्हणून आम्ही बोलत नाही आहे पण खरोखर 2014 साली जेव्हा या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी ठरवलं की मला काम कोणासाठी करायचं आहे तर या महिलांसाठी काम करायचं आहे आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना काढल्या. साध्या योजनेने आपण सुरुवात करूया.
एखाद्या महिलेच्या पोटामध्ये वाढत असणारं बाळ सुदृढ व्हावं म्हणून मातृवंदना योजना आहे. म्हणजे मातृवंदना योजना सरकार त्या महिलेला 6,000 रुपये रक्कम देते. म्हणजे तुमचा विचार कोण करताय तर मोदी साहेब करताय. आज आपण बेटी बचाओ बेटी पढाओ सारखं अभियान आपण राबवतो. त्याचबरोबर लेक लाडकी योजना आहे. त्याचबरोबर अनेक योजना तुम्हाला मी सांगू शकेन. तुम्हाला माहित आहेत की त्या योजनेचा लाभ तुम्ही घेताय. आज आपण बघतो उज्ज्वला गॅस योजना आहे. मध्यंतरी बंद होत्या, पुन्हा उज्ज्वला गॅस योजना सुरू झालेली आहे. याच्यापूर्वी सुद्धा म्हणजे देशाला 70 वर्ष झाली परंतु महिलांचा विचार कोणी केला नव्हता. महिलांचा विचार कोणी केला तर फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी केला. कारण महिला कशा चुलीसमोर बसायच्या, चुलीसमोर बसून त्या चुलीचा धूर तिच्या नाका वाटे तोंडा वाटे आत जायचा, तिची फुफ्फुसं खराब व्हायची, तिला श्वसनाचे आजार व्हायचे. परंतु हे दुःख कोणाला कळलं तर फक्त नरेंद्र मोदी साहेबांना कळलं. त्यामुळे देशभरामध्ये जिथं जिथं म्हणजे गॅस नव्हता त्या महिलांसाठी त्या कुटुंबासाठी गॅस देण्यात आले. आज आपण बघतो की घर तिथं नळ ही जो योजना आहे. म्हणजे अनेक ठिकाणी आज आपल्याकडे पाणी मिळतं, निदान पाणी प्यायला तरी मिळतं, पण आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की अनेक महिलांच्या डोक्यावरची केस निघून गेलेले आहेत. कशासाठी तर डोक्यावर हंडे घेऊन घेऊन किलो किलोमीटरवर चालावं लागत होतं. परंतु मोदी साहेबांनी ठरवलं प्रत्येक घरामध्ये नळ असलं पाहिजे आणि हर घर नळ योजना सुरू झाली आणि त्यामार्फत अनेक कनेक्शन देण्यात आले. पुढे आपण जाऊया की प्रत्येक घरामध्ये शौचालय. पूर्वीचा काळ बघा, आज आपल्याला माहिती आहे की आज 2014 सालानंतर ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तेव्हा त्यांनी ठरवलं की माझी भगिनी माझी माता याच्या पुढं रस्त्याच्या कडेला शौचालयाला बसणार नाही. तिची इज्जत ही माझी इज्जत आहे, तिचा परिवार हा माझा परिवार किंवा माझा परिवार या माझ्या महिला आहेत, माझ्या भगिनी आहेत. म्हणून त्यांनी प्रत्येक घरामध्ये शौचालयाची योजना आली. तुम्हाला माहित आहे पूर्वीचा काळ कसा होता आणि आता प्रत्येक घरात तुम्हाला शौचालय दिसते. त्याला शौचालय सुद्धा म्हणत नाही, त्याला इज्जत घर म्हटलं जातं. म्हणजे महिलांची इज्जत राखण्याचं कोणी काम केलं तर आपल्या मोदी साहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे. आपण पुढे जाऊया. आपल्याला घरकुल योजना, अनेक ठिकाणी घरकुल बांधून देण्यात आलेली आहेत आणि त्या घरावर महिलेचं नाव लावण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जनधन योजना, तुम्हाला माहित आहे जनधन योजना की जनधन योजनेच्या द्वारे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खाती मिळालेली आहे. जिथं कोणतेही डिपॉझिट न करता घालता आपल्याला खाती काढून देण्यात आली. आणि ह्या जनधन खात्यामुळं काय झालं, पूर्वी एखादी योजना असेल किंवा एखादी पैसे असतील, समजा तुम्हाला 1,000 रुपये मिळाले तर ते 1,000 रुपये तुमच्यापर्यंत येईपर्यंत 300 ते 400 रुपये राहायचे. परंतु आज तुम्हाला 1,000 रुपये मंजूर झाले तर दुसऱ्या क्षणाला आपल्याला 1,000 रुपये मिळतात. म्हणजेच ही जी ट्रान्सपरन्सी आहे, हां DBT आपण म्हणतो त्याला, तर हे कोणी केलं तर मोदी साहेबांच्यामुळं झालं. कोरोनासारखा काळ आला आणि कोरोनासारख्या काळामध्ये आपण तो काळ जरी आठवला तर आपल्या अंगावर काटा येतो. किती जणांनी आपले पती गमावले, किती जणांनी घरचे लोक गमावले, किती जणांनी आपली मुलं गमावली, सासू सासरे गमावले. परंतु अशा वेळेला प्रत्येक कुटुंबातील कुठलीही महिला उपाशी राहता कामा नये म्हणून 80 लाख जवळपास घरांना घरांना काय दिलं, तर तुम्हाला प्रत्येकाला मोफत रेशन देण्यात आलं. मोफत रेशन आजही मिळतं की नाही तुम्हाला, तर ते रेशन कुणामुळं, मोदी साहेबांच्यामुळं मिळालेलं आहे. मग मुद्रा लोन आहेत, काही मुस्लिम स्त्रिया या ठिकाणी मला दिसत आहेत. पूर्वी काय असायचं, तलाक 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 असं म्हटलं की एखादा व्यक्ती स्वतःच्या बायकोला विभक्त करायचा, तिला सोडचिठ्ठी दिली जायची. परंतु आता कायद्यानं तलाक तलाक म्हटल्यावर सोडचिठ्ठी देता येत नाही. हा कायदा कुणामुळे झाला, तर मोदी साहेबांच्यामुळे झाला. तर अशा अनेक योजना मी तुम्हाला सांगू शकते. तर अशा जेव्हा आपण डोळ्यासमोर योजना बघतो तेव्हा भविष्यामध्ये सुद्धा मोदी साहेबच या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, हे महत्त्वाचं. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करायचंय. तुम्ही सगळ्या भगिनी या ठिकाणी पदाधिकारी झालेला आहात, तर या ठिकाणी फक्त मनीषाताई काम करून चालणार नाही. मनीषाताईंच्या बरोबर तुम्ही जर पदाधिकारी आहेत, त्यांनी आपापल्या ठिकाणी काम केलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांना मदत तुम्ही केली का पाहिजे. आमच्या महिला कुठं अडचणीत आहेत त्याला काय मदत करायची आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तुमच्याकडे कोणी का मागायला काही येणार नाही, पैसे मागायला कोण कुठल्या महिला येणार नाही. तिची अडचण काय असणार आहे, मला रेशन कार्ड काढून द्या, मला रेशन कार्डमध्ये धान्य मिळत नाही आहे, मला माझ्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं आहे,
मला पोलीस स्टेशनमध्ये एखादी तक्रार आहे, मला रक्ताची बाटलीची गरज आहे, अशा लहान 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 त्यांची कारणं असतात, अडचणी असतात, आणि त्या अडचणीसाठी तुम्ही त्यांचा एक दूत म्हणून काम केलं पाहिजेत, त्यांना मदत म्हणून काम केले पाहिजेत. आजचं जे शिबिर आहे, ज्या पद्धतीनं दोन शिबिर मनीषाताईंनी घेतली, तशी प्रत्येक शिबिरं प्रत्येक भागामध्ये झाली पाहिजेत. कारण का आज अनेक ठिकाणच्या पदाधिकारी आलेले आहेत, काही खण भागातले आहेत, काही गाव भागातले आहेत, त्या भागातले आहेत, किंवा 15 नंबरमधले आहेत, माझ्या प्रभागातले आहेत, शामराव नगरचे आहेत. तर तुमच्या प्रत्येकांची जबाबदारी आहे की याच्या नंतर तुम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून राहणार आहात. आणि पद हे फक्त मिरवायला नसतं, तर पद हे एक जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी स्वतःवर घेऊन काम करायची आहे, आणि हे काम तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. बोलायचं भरपूर आहे, परंतु तुमचा जो संगीत खुर्ची आहे तुमची, ती सुद्धा आम्हाला बघायची आहे की तुम्ही कसा पळताय आणि कुणाला नंबर येतो आणि मनीषाताईंनी ठेवलेली पैठणी कुणाला मिळते हे सुद्धा आम्हाला बघायचं आहे. लगेचच आपण या ठिकाणी आपलं नियुक्तीपत्र देऊ आणि त्यानंतर